नमस्कार, माझं नाव चिन्मय मांडलेकर. व्यवसायानं मी एक अभिनेता आहे, लेखक आहे, दिग्दर्शक आहे, निर्माताही आहे. काल माझ्या पत्नी ननेहानं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरनं एक व्हिडिओ शेअर केला होता. तो व्हिडिओ होता माझ्या मुलाला, ज्याचं नाव जहांगीर आहे, त्याच्या नावावरून आम्हाला होणारं ट्रोलिंग आणि त्याच्या नावावरून आमच्या कुटुंबाबद्दल पास केल्या जाणाऱ्या अत्यंत घाणेरड्या, अश्लाघ्य आणि हिंकस अशा कमेंट्स. हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर सुद्धा या कमेंट्स मध्ये काही कमी झाल्या का तर अजिबात नाही, इनफॅक्ट त्या वाढलेत. आणि आता लोक त्या मुलाच्या पितृत्वापासून ते त्याच्या आईच्या चारित्र्यापासून सगळ्यावर शंका घेऊ लागले आहेत. एक व्यक्ती म्हणून मला त्याचा खूप त्रास होतो. मी अभिनेता आहे, पण म्हणून माझ्या मुलाला किंवा माझ्या पत्नीला कुठल्याही पद्धतीचा मानसिक त्रास जर होत असेल सोशल मीडियावरून, तर त्याच्यासाठी मी बांधील नाही. माझ्या कामावरून तुम्ही मला वाटेल ते बोलू शकता, तुम्हाला ते आवडलं नाही आवडलं पर्सनली भेटून किंवा सोशल मीडियावर, पण माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलण्याचा हक्क तुम्हाला आहे असं मला वाटत नाही. मी माझ्या मुलाचं नाव जहांगीर का ठेवलं याच्याबद्दल आजपर्यंत अनेक प्लॅटफॉर्म्सवरनं मी यापूर्वी बोललेलो आहे. जर कोणाला इंटरेस्ट असेल तर त्यांनी ते व्हिडिओ जाऊन पाहावेत. काल नेहाने सुद्धा जेव्हा व्हिडिओ बनवला तेव्हा तिनं सुद्धा त्याची कारण मीमांसा केली, त्यामुळे ती करण्यात मी आता वेळ वाया घालवणार नाही. मला इतकंच सांगायचंय, मी छत्रपती शिवरायांची भूमिका करतो. मी आतापर्यंत 6 चित्रपटांमध्ये ती केली आणि तरीही माझ्या मुलाचं नाव जहांगीर का असा त्या ट्रोलिंगचा प्रमुख सूर आहे. कारण माझ्या मुलाचा जन्म 2013 साली झालाय, आज तो 11 वर्षाचा आहे, आणि हे ट्रोलिंग मला तेव्हा नाही झालं, हे आत्ता होतंय. त्यामुळे मला छत्रपती शिवरायांच्या भूमिकेने आतापर्यंत खूप काही दिलं. महाराष्ट्रातल्या, महाराष्ट्राबाहेरच्या, देशाबाहेरच्या लाखो लोकांचं प्रेम दिलं. फक्त मराठीच नाही, अमराठी लोकांचं सुद्धा प्रेम दिलं. पण आता त्या भूमिकेमुळे जर माझ्या कुटुंबाला अशा पद्धतीचा त्रास होत असेल तर मी अत्यंत नम्रतापूर्वक हे सांगू इच्छितो की इथून पुढे मी ही भूमिका करणार नाही. कारण मी करत असलेलं काम, मी करत असलेली भूमिका याचा जर माझ्या कुटुंबाला मानसिक त्रास होत असेल तर एक वडील म्हणून, एक नवरा म्हणून आणि एक कुटुंब प्रमुख म्हणून मला माझं कुटुंब जपणं जास्त महत्वाचं आहे. मला याचं वाईट वाटतंय का? हो, मला खूप वाईट वाटतंय. कारण माझ्या मनात महाराजांबद्दलची जी भक्ती किंवा श्रद्धा आहे तिचं एक एक्सप्रेशन माझे म्हणजे माझी भूमिका होती. आणि तशी पर्सनल आयुष्यात खूप एक्सप्रेशन आहेत. अगदी माझ्या गाडीत सुद्धा जिथं लोक नॉर्मली गणपतीची मूर्ती ठेवतात तिथं महाराजांची मूर्ती आहे. आणि हा दिखावा नाही आहे, हे प्रेम आहे, ही श्रद्धा आहे. पण आपल्या श्रद्धेचं जस्टिफिकेशन लोकांना मी का द्यावं आणि लोकांना तरी ते का ऐकावं? त्यांना काय दिसतं? मुलाचं नाव जहांगीर ठेवलं. माझं एकच म्हणणं आहे, माझ्या मुलाचं नाव जहांगीर आहे खटकतंय, मग जहांगीर आर्ट गॅलरीचं नाव बदलणार का? जहांगीर नावाच्याच एका माणसाला आपल्या देशानं भारतरत्न दिले, भारतरत्न जहांगीर रतनजी दादाबॉय टाटा, JRD टाटा. त्या JRD टाटांनी उभी केलेली एअर इंडिया, ज्याच्यातून आपण अभिमानानं प्रवास करतो, आणि त्यांनी उभे केलेले अनेक उद्योग ज्याचा फायदा भारतातल्या प्रत्येक नागरिकाला होतो, त्यांचा वापर करताना आपण हा विचार करतो का? टायटनची घड्याळ पासून ते जे लोक त्यांच्या डिस्क मध्ये वगैरे काम करतात, गाड्या, आपण विचार नाही करत की यांचं नाव, ह्याच्या प्रणेत्याचं नाव जहांगीर होतं. पण ठीक आहे, मी एक अभिनेता आहे, अभिनेते नेहमीच सॉफ्ट टार्गेट असतात. इथे अजून एक गोष्ट मी नमूद करू इच्छितो की अनेक लोकांनी त्या ट्रोलिंग मध्ये असंही म्हटलेलं आहे की तुम्ही एका विशिष्ट राजकीय विचारसरणीला खतपाणी घातलं मग आता तुम्हाला हे होणारच. तर मला आजपर्यंत कोणीही, माझं हे चॅलेंज आहे, मला दाखवून द्यावं की मी आजपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाचा प्रचार केलाय, मी आजपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाच्या प्लॅटफॉर्मवर गेलोय, किंवा मी आजपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाच्या किंवा नेत्याच्या आधिपत्याखाली वावरलोय, असं कधीच नाही झालंय. माझी राजकीय विचारसरणी स्वतंत्र आहे. किंबहुना ज्या पॉडकास्टवरनं हे सगळं सुरू झालं त्या पॉडकास्टमध्ये पण मी हे नमूद केलं होतं की दर निवडणुकीत ठरवून
वेगळ्या पक्षाला मतदान करणारा मी एक सुजाण मतदार आहे. असो, ह्या सगळ्याचं स्पष्टीकरण पुन्हा पुन्हा देण्यात काहीच अर्थ नाही. महाराजांच्या भूमिकेने आतापर्यंत मला खूप प्रेम दिलं, पण जर महाराजांची भूमिका मी केली म्हणून माझ्या कुटुंबाला आणि माझ्या 11 वर्षाच्या मुलाला ह्या मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत असेल, तर त्यांची माफी मागून मी तुम्हा सगळ्यांसमोर हे जाहीर करू इच्छितो की इथून पुढं महाराजांची भूमिका मी नाही करणार. नमस्कार.